जी बोल रहा तो कभी पर आते नहीं आता नहीं बोल रहा रिटायर से जाओ रिटायरमेंट से आप तो सर बोल रहे थे मत दे डबल जा प्रमोद वसंत आहे यांचा परिचय दिलेला आहे. प्रमोद वसंत आहे प्राथमिक शिक्षक म्हणून 26 वर्षापासून आदिवासी भागात ज्ञानदानाचे काम करत आहे. 1993 महर्षी शिंदे अध्यापक विद्यालयातून त्यांनी डीएल पूर्ण केले. 2005 मराठी विषयात एमए करून प्रथम श्रेणी उत्तीर्ण झाले. त्यांनी जर्नालिझम आणि नाट्यशास्त्राची पदवीसुद्धा घेतलेली आहे. अस्वास्थ्याच्या कॅनव्हासवर हा त्यांचा गाजलेला कविता संग्रह. या कविता संग्रहाला कवी आझाद शत्रू अरुण काळे पुरस्कार, अंकुर वाघमय पुरस्कार, कवी अनंत पंडित पुरस्कार इत्यादी मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्र टाइम्स या प्रसिद्ध दैनिकातून 2019 अराडवाड्याची गोष्ट नावाचे त्यांचे सदर खूप गाजले. प्रसिद्ध कवी, लेखक आणि चित्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. कोरोना काळात शाळा बंद पण शिक्षण चालू होते. या काळातसुद्धा त्यांनी अतिशय उत्तमसिद्धीने एज्यू पर्व हे यूट्यूब चॅनल सुरू केले आणि अवघड संकल्पनासुद्धा सोप्या भाषेत त्यांनी समजून सांगितले. ही थीम घेतल्यामुळे हा चॅनल महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पोहोचला. या चॅनलवरील शैक्षणिक व्हिडिओचा उपयोग फक्त त्यांच्या शाळेतील मुलांनाच नाही तर महाराष्ट्रातील सर्व मुलांसाठी झाला. त्यांनी मुलांसाठी शाळेत वेगवेगळे उपक्रम राबवले त्यामुळे त्यांना 2021 जिल्हा परिषद गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला. धन्यवाद. सर्व माझे मित्र, अतिशय छान हा कार्यक्रम चालू आहे. आमचा परिचय सुद्धा मस्तपैकी सरांनी करून दिला. त्यांनी छान सांगितलं की सरांचं एज्युकेशन चॅनल वगैरे आहे आणि महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी जे बघत आहेत. फक्त त्यांनी एक सांगितलं नाही की या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा. सांगतो की या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा. मित्र, जेव्हा मी शिक्षक म्हणून बोरवट या ठिकाणी होतो त्यावेळेला मला हा गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. आणि त्यावेळेला मला ज्या गट शिक्षणाधिकारी होत्या त्याच आता इथं प्रमुख पाहुणे आहे. त्या निमित्तानं एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे. बघा, असं असतं जेव्हा आपण चांगलं काम करत राहतो ना तेव्हा ही चांगली माणसं परस्पर भेटत जातात आणि हे आजचं हे प्रात्यक्षिक आहे त्या निमित्तानं. तर मला अतिशय आनंद होतोय. पुरस्कारामध्ये खूप अडचणी असतात. तुम्हाला वाटत असेल की सोपं काम असतं असेल बरं का, तुमचं नाणं खणखणीत असेल ना तर ते वाचतं. म्हणजे जिल्हा परिषदेचं पुरस्कार इतक्या मस्त पट्ट्या आणि इतकं काय काय असतं ना, इतकी पारदर्शकता असते. ते जेव्हा लोक आमच्याकडे येतात ना ते प्रस्ताव बघायला त्यावेळेला एक मुद्दा असा बघून घेतात, अजिबात सोडत नाही. जिथं नसतं इथं नाही म्हणतात, जिथं असतं तिथं हाच म्हणतात. आणि एवढं करून काही आपले चिंतक चांगले असतात, काही चिंतक असे असतात की गंजीचे असते की यांचा यांना काहीतरी मिळूच नाही, यासाठी सुद्धा ते प्रयत्न करत असतात. त्या अधिकाऱ्यांना पण फोन करतात याच्या मी कुठं लिहिणार आहे नंतर आता तुम्हाला सांगायचा विषय नाही. पण एक मुद्दा तुम्हाला सांगतो, तर मला ना फोन आला होता की सर म्हणजे तुमचं तुमचं एक पत्र आलेलं नाही म्हणे, आता एक तुमचा पत्र आईकडे जाणार आहे आज म्हणे, तुमचं एक पोलीस स्टेशन फिरण्याचं तुमचं पत्र आलेलं नाही. त्यानं म्हटलं की तुम्ही योग्य वेळेला मला फोन केला. म्हटलं मी आता जिल्हा परिषदेच्या जवळच आहे म्हटलं आणि माझ्याकडे त्याची स्वरस आहे आजच्या मिनिटामध्ये येतो लगेच मला तिथं सर मेहनत काही उपयुक्त तुम्हाला काही नाही असे खूप असते. मी म्हणते कुठे कादंबरी होईल, मी जरी लिहिली नाही तरी किंवा कारण त्याच्यात त्यांचा फार मोठा हातकडला आहे. मॅडमने आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे, त्यांच्या अनेक कार्यक्रमाला पण आम्ही दिलेलं आहोत. त्यांच्याविषयी किती बोलले ना तर कमी, पण आता मी आता नाही बोलणार की त्यांचे जेव्हा रिटायरमेंटचे कार्यक्रम आता जर बोलतो ते म्हणजे ते डबल झालं झालेला आहे. आता जो कार्यक्रम आहे त्याबद्दल फर्निचर जर वापरलं गेलं नाही तर त्याच्यावर बऱ्याच वेळा दोन शास्त्र आहे.
आणि मग तेवढी ते झटकलं की ते एकदम परत पहिल्यासारखी चकाकी त्याला येत असते. आणि म्हणून हे जे कार्यक्रम आहे अशा प्रकारचे ते चकाकी देण्याचं आणि ती धूळ झटकण्याचं पण काम त्या ठिकाणी करत असतं. चांगलं काम आज ज्यांचे सुतार झाले आमच्या हस्ते त्यांचं सगळ्यांचं खूप मनापासून कौतुक. आपण सगळेजण छान काम करत आहात, अजूनही तुम पुढे करायचं आहे. आम्हाला छान वाटतंय तुम्हाला पुरस्कार देताना का आमची निवड केली, कारण एवढी छान काम तुम्ही सगळं करतात. आपलं जे काय आहे चांगलं पण बिलकुल सोडायचं नाही, आपली कामं बिलकुल सोडायची नाही. काहीतरी आपलं एक काहीतरी छोटंसं काढणं तेवढं ठेवा ना तुम्ही. सगळ्यांनी जर निगेटिव्ह निगेटिव्ह विचार करायला लागले नाही काहीच होणार नाही बोलू, नाही काहीच होणार नाही बोलू, तर बोलायचंच नाही का मग? तर ते काही ना काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि ते सर्व काही म्हणजे प्रगतीशील आहे की बाबा हे सगळं विचारधारा आहे. आणि लेखक जे आहे ते तर खरं म्हटलं क्रांती करणारे, क्रांतीसाठी जे काय आहे ते रसद पुरवणारे, बरोबर आहे ना? ते शब्दच असतात ना जे कोणाला तरी प्रवृत्त करतात की बाबा तू हातात काहीतरी घे, नाही तर म्हणजे काहीतरी आण, नाही तर कृतीत काहीतरी आण. हे करण्यासाठी काहीतरी कोणतरी पुरवावं लागतं ना. तेव्हा असतं माणूस कुठंतरी त्याच्या आतमध्ये जे काय आहे ते बाहेर पडतं. असतंच आतमध्ये लपलेलं, बाहेर पडण्यासाठी काहीतरी शब्द लागतात. मग ते असू माणसं काम करतात गतिशील विचाराची जी काय आहे कोणतरी आपल्याला करत राहतात आणि सगळ्यांना घेऊन पुढे जाण्यासाठी आपल्याला सगळ्यांसाठी हे करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आज या ठिकाणी असं एकमेकांचं ऐकलं, परिचय सर्व तुमच्या सर्वांचा परिचय, तुमची सर्व कामं सांगले, हे सर्व बघितलं का छान वाटतं. कोणीतरी कुठेतरी काम करतं आणि आपण पण काम करत राहिलं पाहिजे. माझ्या बाजूला किती चिकट असते तर आपल्या अंगावरची खुरमुरणार याची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. चांगले लोक पण आहे, तुम्ही शोधा, जोडून घ्या आणि त्याच्यामुळे चांगल्याची संख्या वाढेल बस. मी तर ते जे काय आहे त्यांचा अभ्यास जास्त उंचारला आणि मग आपण आपलं बसू तसं नको व्हायला. तर या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे ना की चांगले कुठे कुठे भेटत आहे त्यांना जोडून घेणं आणि एकत्र राहणं, एकत्र काम करणं हे खूप महत्त्वाचं आहे असं मला.